हेलो फ्रेंड्स, मी प्रीती अनिल अनंतवार। प्रीती अनंतवार रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण स्ट्रीट फूडची रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे ब्रेड पकोडा। अगदी विकतच्यासारखा पण घरी बनवलेला। ही रेसिपी खूप जण बनवतात, पण या पद्धतीने जर तुम्ही बनवाल तर नक्कीच तुम्हाला आवडेल। मी इथे कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे। अगदी कमी तेल लागते या भाजीसाठी। तेल गरम झाले, यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली। मोहरी तळतळली की अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे आणि मोहरी दोन्ही तळतळल्यानंतर एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि सर्व मिश्रण तेलामध्ये परतून घ्यायचे। गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची, ही सर्वात महत्त्वाची टीप आहे। आणि स्लो गॅस करूनच हे सर्व मिश्रण परतून घ्यायचे, ही एक महत्त्वाची टीप आहे। यामध्ये अर्धा चमचा छोट्या चमच्याने हळद टाकून घ्यायची आहे आणि एक चमचा तिखट टाकायचं आहे। तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यामध्ये छोट्या चमच्यानेच एक चमचा धनेपूर टाकायची आणि हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण उकडलेले आलू घेतलेले आहे 4 ते 5। आलू उकडून त्यावरची साल काढून त्याचे बारीक फोडे करून घेतलेले, किंवा तुम्ही मॅशसुद्धा करून घेऊ शकता। आणि सर्व मिश्रण या तेलामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा टाकू शकता तुम्ही। यामध्ये साधारण एक चमचा म्हणजे चवीनुसार मिठाचं प्रमाण टाकून घ्यायचं आहे। मी इथे एक चमचा टाकलेला आहे मीठ छोट्या चमच्याने, आणि हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व मिश्रण मिक्स केलेलं आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे। याला आता थंड होऊ देऊया। तोपर्यंत आपण ब्रेड पकोड्यांसाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊ। त्यासाठी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि यामध्ये 1/2 चमचा हळद टाकून घ्यायची आहे छोट्या चमच्याने, 1/2 चमचा धने पावडर आणि अगदी थोडंसंच तिखटसुद्धा टाकून घेणार आहोत, कारण आपण भाजीमध्ये तिखट टाकलेलं असल्यामुळे। 1/2 चमचा तिखट टाकलेला आहे, 1/2 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे भाजीमध्येसुद्धा मीठ टाकलेलं असल्यामुळे। आणि हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून हे सर्व मिश्रण भज्याच्या पिठापेक्षा घट्ट भिजवायचं आहे। थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे थोडं पाणी टाकून। आणि मी इथे दाखवते, भज्याच्या पिठापेक्षा घट्ट भिजवलेलं आहे। खूप जास्त पातळ करायचं नाही, सर्वात महत्त्वाची टीप आहे ही। अशा पद्धतीचं बॅटर असायला हवं आपलं। ब्रेड पकोडा आपण तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे ब्रेड घेतलेले आहेत आणि याला 2 भागामध्ये कट करून घ्यायचे। चाकूच्या साह्याने याला त्रिकोणी आकार देणार आहे मी, यामुळे आपले ब्रेड पकोडे अगदी विकतच्यासारखेच दिसतील। चाकूच्या साह्याने याचे त्रिकोणी आकार कट करून घेतलेले आहे आणि 2 भाग झालेले आहे। पाहू शकता तुम्ही, आपण जी भाजी बनवून घेतलेली आहे यावर लावण्यासाठी ती भाजीसुद्धा थंड झालेली आहे। आणि ब्रेडवर मावेल एवढी भाजी लावून घ्यायची, म्हणजेच ठेवून घ्यायची आहे। आणि भाजी जर नरम असेल, म्हणजेच चांगली मॅश केलेली असेल, तर ती भाजी ब्रेडवर व्यवस्थित बसते। दुसरा जो भाग आहे ब्रेडचा कट केलेला, ते या भाजीवर ठेवून अशा पद्धतीने ब्रेड तयार करून घेतलेले आहेत। आणि अशाच प्रकारे अजून ब्रेड पकोडा बनविण्यासाठी ब्रेड भाजी टाकून तयार करून घेतलेली आहे। पाहू शकता, ब्रेड पकोडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून गॅसवर ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतरच पकोडे तेलामध्ये टाकायचे आहे। पकोडे बनविण्यासाठी ब्रेडमध्ये भाजी टाकून आपण तयार करून घेतलेली जी ब्रेड आहे ती बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी। आणि गॅसची फ्लेम स्लो करूनच तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये हे पकोडे टाकायचे। स्लो गॅस करून ब्रेड पकोडा तेलामध्ये टाकल्यामुळे आपल्या हाताला वाफ लागणार नाही। पकोडा टाकल्यानंतर मग गॅसची फ्लेम मीडियम करून पकोडे तळावे झाराच्या साह्याने। अशा पद्धतीने तुम्ही ब्रेड पकोड्यांवर तेल टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम करून दोन्ही बाजूंनी हे ब्रेड पकोडे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। अगदी खुसखुशीत बनतात आणि चविष्टसुद्धा लागतात। सध्या कोरोनामुळे आपण बाहेर जाऊन खाऊ शकत नाही, त्यामुळे असे पदार्थ आपण घरी सहजतेने बनवू शकतो। दोन्ही साईडने आपली ब्रेड पकोडा तळून तयार आहे, याला प्लेटमध्ये काढून घेते मी। अशा पद्धतीनेच अजून एक ब्रेड पकोडा बेसनच्या बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये टाकून तळून घ्यायचं आहे सुरुवातीप्रमाणेच। तेलामध्ये टाकताना गॅसची फ्लेम स्लो करायची, ही महत्त्वाची टीप आहे, नाहीतर आपल्या हाताला वाफ लागू शकते। अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी ब्रेड पकोडा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा, म्हणजे छान गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आणि हा ब्रेड पकोडासुद्धा तळून तयार आहे आणि याला आपण बाहेर काढून घेऊया प्लेटमध्ये। अशा पद्धतीने सर्व ब्रेड पकोडे तळून घ्यायचे आहेत आणि सॉससोबत, टोमॅटोच्या चटणीसोबत किंवा चिंचेच्या चटणीसोबत किंवा असेसुद्धा तुम्ही खाऊ शकता। टोमॅटोच्या चटणीची, चिंचेच्या चटणीची आणि पुदिन्याच्या चटणीची रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे,
त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुमची इच्छा असेल तर जाऊन पाहू शकता। अशा पद्धतीने तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा। अजून काही पकोड्यांची रेसिपी मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे, म्हणजेच पालकाचे पकोडे, कांद्याचे पकोडे, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुमची इच्छा असेल तर पाहू शकता। चला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली त्याबद्दल मला नक्की कळवा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।